तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मोहोळ विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे राजू खरे हे झंझावाती दौरे करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूत्रे हाती घेतल्यापासून घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाची माहिती देण्याबरोबरच गावगाड्यातील ग्रामस्थांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत प्रसंगी रस्ते पाणी ड्रेनेज अशा मूलभूत समस्या जागेवरच सोडवताना दिसून आल्या आहेत। अशातच गावभेट प्रसंगी राजू खरे यांनी पेनूर येथील मानाजी बापू माने कला क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेस भेट दिली असता या शाळेत जवळपास 700 इतकी मोठी विद्यार्थी संख्या असताना शाळेची इमारत सुसज्ज नसल्याचे राजभाऊ खरे यांच्या निदर्शनास आले। त्यांनी या शाळेतील कार्यक्रम प्रसंगी बोलताना आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत शाळेच्या इमारतीसाठी नक्की निधी मिळवून देऊ असे आश्वासन दिले। आज शिवसेनेचे राजू खरे यांनी केली। पिनूर गावामध्ये मानाजी बापू माने यांनी एक शिक्षणाचं दार पिनूर आणि या पिनूर परिसरातील गोरगरीब गरजवंत लोकांसाठी हायस्कूलची स्थापना केली। ते हायस्कूलमध्ये आज 5वी ते 12वीपर्यंत मुलं शिकत आहेत। अनेक चांगल्या पद्धतीनं ती शाळा चालते। आमच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माझे मित्र चरणराज चौरे यांनी मला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या शाळेमध्ये नेलं होतं आणि मग त्या शाळेमध्ये नेल्यानंतरनं तिथं शाळेमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम होता आणि वह्या वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतरनं जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांनी त्यांच्या भाषणातून मला विनंती केली होती की भाऊ ही शाळा जी आहे या शाळेची जे पत्र्याची शाळा आहे आणि हे कुठल्याही क्षणी पडण्याची अवस्थेत आहे। या शाळेला जर आपण निधी दिला तर एक सुंदर अशी शाळा इथं उभं राहील। तर मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मी आपल्याला विनंती करतो की ह्या शाळेसाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आपण तगादा लावून विनंती करून या शाळेच्या इमारतीसाठी आर्थिक निधी मिळवून द्यावा। त्यावेळेला त्या कार्यक्रमातच मी तिथल्या सर्व शिक्षक आणि आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांच्या उपस्थितीत त्यांना आश्वस्त केलं होतं की निश्चितपणानं एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मूलमंत्र आम्हाला दिला शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा, तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। अशी शिक्षणाची पवित्र अशी इमारत मानाजी बापूंनी त्याचं रोपटं त्या पिनूरच्या गावामध्ये लावलं आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे म्हणून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना मी विनंती केली की साहेब शाळेची दुरवस्था अत्यंत खराब आहे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण या शाळेला मदत करावी। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी तातडीनं होकार देऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अनिलकुमार गायकवाड
हे माझे सख्य भाऊजी असल्याकारणाने MSRDC-च्या CSR फंडातून आज 11 लाख रुपयाचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अनिल कुमार गायकवाड साहेब या दोघांच्या सहकार्यातून आणि आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी सुचवल्याप्रमाणे आज हा 11 लाखाचा निधी मी या मानाजी बापू माने कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ ही जी शिक्षण संस्था आहे या संस्थेचे सचिव माझे मित्र विक्रांतजी माने व त्या शाळेमधून आलेले सर्व आमचे शिक्षक बंधू यांच्या उपस्थितीत हा मुख्यमंत्र्यांनी दिलेला 11 लाखाचा चेक मी आज या संस्थेला सुपूर्त करत आहे. मी राष्ट्रवादी युवकचा माजी जिल्हाध्यक्ष व मानाजी बापू माने संस्थेचा मी सचिव म्हणून मी काम करत आहे. आज ज्यावेळेस भाऊ आले होते आपल्या संस्थेमध्ये त्यावेळेस मला काही कल्पना नव्हती कारण मी नव्हतो तिथं. पण भाऊ नेऊन गेल्यानंतर भाऊंचं माझं बोलणं झालं की बाबा विक्रांत मी अशा अशा पद्धतीचा तुमच्या शाळेला निधी उपलब्ध करून देतो कारण भाऊंनी आमच्या शाळेची पूर्ण परिस्थिती पाहिली होती कशा पद्धतीत म्हणजे आज एवढे विद्यार्थी संख्या जवळजवळ आमची नाही म्हणलं तरी 700 विद्यार्थी संख्येची संख्या आहे. मला वाटतं ग्रामीण भागामध्ये म्हणजे खेड्यापाड्यामध्ये 700 म्हणजे मुलांची संख्या म्हणजे खूप झाली. बरोबर. म्हणजे पेनूरसारख्या गावामध्ये मग असं एवढी संख्या बघून किंवा त्या मुलांची जी परिस्थिती बघून त्यांनी आम्हाला आज जे 11 लाख रुपयाचा चेक दिला त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो आहे. आणि भाऊंनी कुठलंही राजकीय आता मी राष्ट्रवादीचं काम करतो आहे पण भाऊंनी तो विषय न घेता भाऊंनी आमच्यासाठी किंवा समाज संस्थेसाठी निधी दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. एक भाऊ तालुक्यातील नागरिक या नात्याने तुम्हाला वाटते का भाऊंचं जर 2024 नेतृत्व आपल्या मोहोळ तालुक्याला लाभल्यानंतर होणारा विकास कामाचा झपाटा वाढेल? आता आता पाहताच तुम्ही बघताय की प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये भाऊंचं काम जे चाललेलं आहे हे चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. कारण कसे आता आपले इलेक्शन्स आहेत ते अजून कोणालाच माहीत नाहीत की कधी डिक्लेअर होतील काय होतील तरीही भाऊंनी भाऊंचं डोक्यात काय की बाबा समाजसेवा करायची अशा पद्धतीने भाऊंनी प्रत्येक तालुक्याच्या आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये काम त्यांचं चालू केलेलं आहे की बाबा कोणाला रस्त्याचं काम बाबा कोणी आले काय लोक येतात भाऊंकडे कुठल्याही कामाने रस्त्याचं काम असेल किंवा इतर कुठलेही काम असतील तर भाऊ एक चांगल्या पद्धतीने काम ते पूर्ण पाडतात. आता तर त्यांनी मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी द्यायचं काय चालू आहे लोकांचा सहभाग भेटतोय काय सांगायला तो आपल्या आपल्या भागातून काही रस्ते सुद्धा करण्यात आलेले आहेत. कुठले आपल्या शिकारी पेनूरजवळील पाटकुल असेल किंवा इतर भागातील रस्ते सुद्धा मागेल त्याला रस्तेमुळे संकल्पना त्यांनी राबवत आहे. भाऊंचं हां भाऊंनी एकदम चांगल्या पद्धतीचं म्हणजे काम जे चालू केलं आहे प्रत्येक म्हणजे जे आता तुम्ही जे म्हणला जे संकल्पना जे भाऊंनी चालू केली अतिशय सुंदर आहे कारण लोकांना जे पाहिजे ते भाऊ म्हणजे भाऊ ते मार्गी लावतात हे लोकांसाठी खूप चांगली गोष्ट. लोकप्रतिनिधी कमी पडतात असं वाटतं का? लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडतात तालुक्यासाठी असं वाटतं का? नाही इतर लोकप्रतिनिधी म्हणताय ना तालुक्याचे लोक जे हां आता तुम्हाला सांगायचं म्हणजे काय की आता प्रत्येक पुढारी आहेत पुढारी बरेच आहेत पण ते काय चाललेलं की त्यांचं पहिले एक चाललेलं की बाबा इलेक्शनचं विजन ठेवून ते काम करतायत. पण भाऊंचं मी पाहिलं स्वतः आता बरेच दिवस झालं बाबा महिना झालं मी भाऊंच्या टचमध्ये पण खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने आणि तळागाळातून काम करणारा नेता आहे. पंढरपुरातील इस्पावी शेलार कॉम्प्लेक्स येथील रोडटच दुकानगाळे विकणे आहेत. 39 दुकानगाळे 20 दुकानगाळे 16 फूट उंचीचे 20 दुकानगाळे 11 फूट उंचीचे प्रत्येक गाळा 10.25 बाय 22.25 रुंदी लांबीचा
रेरा मान्यता प्राप्त प्रोजेक्ट पंढरपूर पुणे पालखी मार्गावर दूध पंढरी व विसावा मंदिराच्या मध्यभागी शॉप खरेदी करताना GST मध्ये 100% सूट भव्य दिव्य प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट सुविधा शॉप खरेदीदारांना दिवाळी पाडव्यापर्यंत ताबा देण्याची हमी तेव्हा अवश्य लाभ घ्या पत्ता शेला कॉम्प्लेक्स बुवाच्या हॉटेल जवळ सह्याद्री नगर पंढरपूर पुणे रोड इज 22 संपर्क विजय शेलार 98 64 17 77 अभिनव शेलार 95 95 89 17 77